नमस्कार, मी अश्विनी वानखडे, कृषी जागरणच्या ॲग्री न्यूज बुलेटिनमध्ये आपलं स्वागत करते. पाहूया कृषीशी संबंधित महत्त्वाच्या बातम्या. शेतात भात कापणी झाल्यानंतर उरलेला खोडा आता गव्हाच्या लागवडीसाठी वापरला जाईल, ज्याला मंचिंग असे नाव देण्यात आले आहे. खरे तर हे तंत्र ग्रामीण संसाधने आणि निसर्ग संस्थेच्या संरक्षण आणि प्रसाराने सुरू केले आहे. अशा स्थितीत अनिल कुमार वर्मा म्हणाले की एकात्मिक गहू लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी मल्चिंग फायदेशीर ठरत असतानाच या पद्धतीचे भारतीय कृषी संशोधन संस्था दिल्लीच्या शास्त्रज्ञ यांनीही कौतुक केले आहे. CSE कानपूर येथे पशुसंवर्धनच्या नवीन संशोधन आणि विकासाशी संबंधित 2 दिवसीय कार्यशाला सुरू झाली, ज्यामध्ये पशु आरोग्य आणि विकास संचालनावर आयोजित वैज्ञानिक कार्यक्षमता विकास प्रशिक्षणात 25 केंद्रातील मोठ्या शास्त्रज्ञांनी भाग घेतला. कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून शास्त्रज्ञ डॉक्टर अरविंद कुमार सिंग उपस्थित झाले. यांच्या म्हणण्यानुसार जगातील एकूण गायींची संख्येचा विचार केला तर आपला देश त्यांच्या संख्येच्या बाबतीत पहिल्या क्रमांकावर आहे. देशाच्या अर्थव्यवस्थेत शेतीचे योगदान 18% आहे. राजस्थानच्या सिकरमध्ये 2 दिवसापासून राज्यासह अनेक भागात थंडीची लाट आणि थंडीमुळे भाजीपाला आणि इतर पिकांसह जमिनीवर बर्फाचे चादर साचले आहे. त्यामुळे पिके उद्ध्वस्त झाली असून शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. नुकसान तुम्हाला सांगतो की शेतातील वांगी वटाणा या भाज्यांची नसाडी झाली आहे. अशा परिस्थितीत शेतकरी नाराज दिसत आहे. मनरेगा कामगारांच्या पेमेंटमध्येही आरक्षण सुरू झाले आहे. SC ST कामगारांना मजुरी देताना प्राधान्य दिले जात आहे. केंद्र सरकारच्या मनरेगा योजनेअंतर्गत नावडीह गटात काम करणाऱ्या सर्वसामान्य व OBC मजुरांना पगार मिळत नसल्यामुळे कामगारांमध्ये प्रचंड नाराजी आहे. झारखंडच्या सरकारने आपले निवडणूक आश्वासन पूर्ण करत शेतकऱ्यांसाठी कर्जमाफीची घोषणा केली आहे, परंतु अजूनही असे हजारो शेतकरी आहेत ज्यांना कर्जही परतफेड करण्यासाठी बँकेकडून नोटीस देण्यात येत आहे. अशा परिस्थितीत शेतकरी कर्जमाफीबाबत जागरूक नसल्याने त्यांना बँका प्रज्ञा केंद्राच्या फेऱ्या मारण्यास शिकवले जात आहे. अशाच बातम्यांसाठी पाहत रहा कृषी जागरण. धन्यवाद.